आत्ताच्या स्थितीला मी जेव्हा माहिती घेतली ऑन द स्पॉट, तेव्हा दुर्दैवानं 20 लोकांचा मृत्यू हा या अपघातामध्ये घडला आहे. 3 लोकांच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यांना मी स्वतः इथे येण्याच्या पूर्वी दवाखान्यामध्ये जाऊन त्यांना भेटून आलेलो आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे, स्टेबल आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती चांगले उपचार करण्याचे सुद्धा आपण शासनाच्याकडनं या ठिकाणी तिथल्या अधिक म्हणजे दवाखान्याच्या व्यवस्थापनाला सूचना दिलेल्या आहेत. सुदैवानं 5 लोक जिवंत या ठिकाणी बाहेर आली, म्हणजे ते वाचले या अपघातामधनं. प्रसंग दुर्दैवी आहे. सर्वप्रथम जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि नक्कीच या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत. ते स्वतः येतील, पाहतील. तत्पूर्वी या विभागाचे आमचे मंत्री माननीय दादाजी भुसे रात्रीच या ठिकाणी आले होते, आता परत देखील ते येत आहेत. त्यामुळे आता पुढं नेमकं याच्यामध्ये कशी चौकशी करायची, या अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे चौकशी केल्याशिवाय तरी पुढं येणार नाही. त्यामुळे या बाबतीत कोणामार्फत चौकशी करायची याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे काही दुर्दैवानं इथं 20 लोक मृत्यू पावलेले आहेत, त्यांचे मृतदेह सगळ्या म्हणजे सोपस्कार जे असतात पोस्टमार्टम वगैरे रिपोर्ट ते करून त्यांना जी काही सर्टिफिकेट वगैरे बाहेरच्या राज्यातले बरेच आहेत त्यांना तिकडे पाठवण्यासाठी जी काही कागदपत्राची पूर्तता करायची आहे तशा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. ते मृतदेह त्यांच्या इथं जे स्थानिक नातेवाईक किंवा जवळचे आप्तेष्ट असतील त्यांना सोबत देऊन रुग्णवाहिकेमधनं ते मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही प्रशासनाकडनं करतो आहे. प्रकार दुर्दैवी आहे, अपघात दुर्दैवी आहे. मी स्वतः आणि शासनाच्या वतीनं जे दुर्दैवानं मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली आणि त्यांनी असं म्हटलं की हा सगळा निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली. नाही, मी बघा एकच सांगेन आपल्याला की इतक्याच लगेच, कारण अजून हे मलमा हटवणं आतासुद्धा बघा 1 तासाभरापूर्वी 3 बॉडीज आपल्याला सापडल्या. त्यामुळे आता प्रायोरिटी सरकारची ही असली पाहिजे. आम्ही सकाळपासून मी संपर्कात होतो की हे 3 पैकी कुणी जिवंत सापडते का. मग NDRFची टीम आमची होती, TDRFची टीम होती, आमचं लोकल प्रशासन होतं, तसे प्रांत आमचे सगळे महसूलचे अधिकारी होते, पोलीसचे अधिकारी होते. आम्ही प्रयत्न करत होतो ते जिवंत सापडत आहेत का. आणि तुम्ही बघा म्हणजे जी व्यक्ती थोडंसं पुढच्या बाजूला 3 जण सापडली त्यांचा मोबाईल चालू होता आणि आपण मोबाईलवर रिंग दिल्यावरती मोबाईलची रिंग वाजल्यामुळं या ठिकाणी कोणतरी आई हे आपल्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही आता पहिलं प्राधान्य आत्तापर्यंत 1 तासाभरापूर्वीपर्यंत आमचं हे होतं की कुणी जिवंत सापडते का, निष्काळजीपणामुळं झालं का, कशामुळं झालं ते मी तेच म्हणतोय की या बाबतीत जोपर्यंत चौकशी करत नाही आपण आणि त्या चौकशीचे सकृतदर्शनी प्राथमिक निष्कर्ष जोपर्यंत पुढे येत नाहीत तोपर्यंत मला वाटतंय कशामुळे घडले हे म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही. साहेब, याच्याबद्दल एक टीका होऊ लागलेली आहे की नाही, आता हे बघा हा दुर्दैवी आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलं पण अशा पद्धतीची आता 16 गर्डर बसवायचे राहिले होते. किती 16? याच्या अगोदरचे जवळपास अशा प्रकारची 56 बसवले त्यांनी. 56 का 58? किती? 98 बसवले. म्हणजे 98 बसले त्यावेळी सगळी खबरदारी घेतली तशी हा बसवताना सुद्धा घेतली. अपघात आहे शेवटी, कशामुळं घडला, तांत्रिक फॉल्ट आला का, काय झालं का, मशीनमध्ये फॉल्ट आला हे जोपर्यंत आपण आता चौकशी करत नाही तोपर्यंत त्या चौकशीशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून मी आपल्याला सुद्धा माध्यमांना म्हणेन की थोडं तुम्ही संयम पाळला पाहिजे. चौकशी अहवाल येईल, माननीय मुख्यमंत्री महोदय ठरवतील कोणी चौकशी करायची ती. मग एकदा चौकशी ठरली की त्याची चौकशी होईल आणि मग त्याच्यामधनं बाहेर येईल की याचं कारण काय आहे ते. साहेब, याच्यामध्ये अशी टीका होते की आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्याची घाई, एकूणच ही राजकीय घाई नडल्याचं बोललं जात आहे. याच्याकडं कुणीही राजकीय दृष्टीनं बघू नका. मी परत सांगतोय, 98 गर्डर जर सक्सेसफुली बसवले असतील आणि हा एक गर्डर दुर्दैवानं बसवताना अपघात घडला, त्यामुळं परतच मी म्हणतोय अनुभव नाही असं म्हणाल तर मग 98 कसे बसले. म्हणजे मी कुणाची समर्थन करतोय, कुणाची बाजू घेतोय असं नाही, पण शासन म्हणून आमचं एकच म्हणणं आहे
की असा घडताना जो घडलेला अपघात आहे त्याचं कारण तांत्रिक कारण काय आहे, टेक्निकल रिझन काय आहे, हे जोपर्यंत ऑथोराइज्ड पर्सनकडनं पुढे येत नाही, ह्याची अथॉरिटी म्हणजे टेक्निकल अथॉरिटी आहे, जी काही स्ट्रक्चरल डिझायनर असतील, बाकी कुणी घेतले टेक्निकल साऊंड पर्सन असतील, त्यांच्याकडनं जोपर्यंत आपल्याला सकृत दर्शनी प्राथमिक कारण समोर येत नाही तोपर्यंत काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. सरकार कशा पद्धतीनं मृतांच्या नातेवाईकांच्या बाजूने उभं राहणार आहे, मदत कशा प्रकारे? निश्चितपणे आतापर्यंत जखमींवरती उपचार आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या बाबतीत त्यांना जी काय काय मदत करायची या बाबतीतला निर्णय आता माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः घेतील, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय घटनास्थळावरती येणार आहेत, ते याच्या बाबतीतला निर्णय घेतील. निश्चित माननीय या विभागाचे रस्ते विकास महामंडळामध्ये रस्ते विकास विभाग उपक्रम विभागाचे बांधकाम उपक्रम विभागाचे मंत्री आमचे सहकारी दादाजी भुसे असतील, मी असेन, आम्ही दोघेही संयुक्त याच्यासाठी प्रयत्न करू. कंपनी व्यवस्थापनानं जे दुर्दैवानं मृत पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतसुद्धा दिली पाहिजे, यासाठी निश्चितपणे कंपनीशी आम्ही या ठिकाणी चर्चा करून कंपनीला मदत द्यायच्या अनुषंगानं जी काही भूमिका घ्यायची ती राज्य सरकार नक्की घेईल. ओके, धन्यवाद. हा जी, जल्दी थोडा हिंदी में शॉर्ट में लो जरा. अरे भाई ये भी हिंदी चैनल ही है. देखिए ये दुर्दैवी घटना है, जो मजदूर यहाँ काम करने वाले थे जिनका ये अपघात में मृत्यु हुआ है उनके प्रति मैं दुख व्यक्त करता हूँ. और ये इसका कारण क्या है, ये अपघात किस कारण से हुआ है, इसकी जब तक कोई इंक्वायरी नहीं होती है और इंक्वायरी करने के लिए इंक्वायरी जो भी की करने की है इसका डिसीजन माननीय CM साहब लेंगे. CM साहब पुणे से निकल चुके हैं, अभी एक घंटे के बाद शायद CM साहब यहाँ पर पहुँच जाएंगे. वो खुद यहाँ का सब जायजा लेंगे, सब परिस्थिति क्या है वो देखेंगे, उसके बाद कौन से अथॉरिटी से इंक्वायरी करनी है इसका डिसीजन माननीय CM साहब लेंगे. वो CM साहब के डिसीजन के बाद जो भी निर्णय होगा उसको हम इम्प्लीमेंट करेंगे. उसका भी निर्णय माननीय CM साहब यहाँ आने के बाद करेंगे, लेकिन जो भी यहाँ पे जिनका मृत्यु हुआ है उनके प्रति हम दुख व्यक्त करते हैं. उनकी जो भी फॉर्मेलिटीज है उनके शव उनके गांव भेजने के, इसके लिए हमारे लोकल जो रेवेन्यू अथॉरिटी है, पुलिस अथॉरिटी है, ये डिपार्टमेंट के लोग हैं, हम पूरे उन लोग की बॉडी उनके गाँव पहुँचाने के लिए जो भी करना है हम लोग करेंगे. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.